ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा यात्रा सोहळा यशस्वी आणि निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी अष्टविनायकांचं पूजन करून साकडं काढण्यात आलं. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्याला दिनांक 13 जानेवारीपासून मोठ्या मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून यात्रा सोहळ्याची जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे. भक्तगणांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान प्रथा परंपरेप्रमाणे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी सोलापूरच्या 8ही दिशांना स्थापन केलेल्या अष्टविनायकांचं पूजन श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं सोमवारी अत्यंत मनोभावे आणि भक्तिमय वातावरणात करण्यात येऊन यात्रा सोहळा यशस्वी होण्यासाठी आणि निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी श्री गणराया चरणी साकडं घालण्यात आलं. अक्कलकोट रोडवरील पोगुलमळा इथल्या पहिल्या गणपतीचं अर्थात वीरेश गणपतीचं पूजन श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य मल्लिकार्जुनप्पा कळके आणि नीलकंठप्पा कोणापुरे विश्वनाथ लब्बा यांच्या हस्ते भक्तिभावानं करून अष्टविनायकांच्या पूजनाला प्रारंभ झाला. शिवयोगी शास्त्री होळीमठ आणि चिदानंद हिरेमठ यांनी पौरोहित्य केलं. दरम्यान पूजनानंतर मंगलमय वातावरणात आरती करण्यात आली. यात्रा सोहळ्यात कोणतंही विघ्न येऊ नये, हा सोहळा यशस्वीपणे पार पडावा यासाठी यात्रेपूर्वी श्री अष्टविनायकांना साकडं घालण्यात येतं. यंदाच्या वर्षीही अष्टविनायकांच्या चरणी मनोभावे यासाठी प्रार्थना करताना दुष्काळाचं संकट दूर होऊ दे असं साकडं घालण्यात आल्याची माहिती देवस्थान पंचकमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे तसंच मल्लिकार्जुन कळके यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. वर्षीप्रमाणे सिद्धेश्वर महायात्रेची सुरुवात श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकाच्या पूजनाने सुरू होत असते. त्याचप्रमाणे यंदाच्या आज आम्ही अष्टविनायक सिद्धेश्वर स्थापन केलेल्या अष्टविनायकाच्या पूजेने आम्ही ह्या धार्मिक पूजेची सुरुवात करत आहोत आणि आम्ही गणेशाला साकडे घातलेले आहोत की यंदाची यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी, सुरळीतपणे पार पडावी व सोलापूर परिसर महाराष्ट्रावर जे सोळाचा सावट यंदाचे वर्षी आहे ते गणेशाने दूर करावा असे आम्ही गणेशाला साकडं घातलेले आहे. त्याप्रमाणे आम्ही यंदाच्याही धार्मिक विजेची सुरुवात आजपासून करत आहोत. सर्व ग्रामस्थांना आणि सिद्धेश्वर भक्तांना सुखेच्या समृद्धीचे जावो ही शुभेच्छा पंचकमिटीच्या वतीने मी व्यक्त करतो. वीरेश गणपतीच्या पूजनानंतर बेनक गणपती, धुळी महांकाळ गणपती, करी गणपती, वीरकर गणपती, वीर कोलाहल गणपती, मशरूम गणपती आणि कामेश्वर अतिथी गणपती यांचंही मनोभावे पूजन करून आरती करण्यात आली. सोलापूरवर कोणतंही संकट येऊ नये, कोणतंही अरिष्ट येऊ नये, इथली जनता सुखी समाधानी आणि सुरक्षित राहावी यासाठी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी सोलापूरच्या 8ही दिशांना अष्टविनायकांची स्थापना करून इथल्या जनतेच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली होती. अशा या अष्टविनायकांच्या पूजनानंच यात्रेच्या पुढील सर्व कार्यक्रमांना श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं प्रारंभ करण्यात येतो. गेल्या कित्येक वर्षांपासून ही प्रथा परंपरा सुरू आहे. अष्टविनायकांच्या पूजनाप्रसंगी गिरीश गोरनळ्ळी, बसवराज अष्टगी, जगदीश बिराजदार, ओम भोगडे, सिद्धेश्वर पाच्छापुरे, अमृत कोणापुरे, दिनेश जानकर यांच्यासह भक्तगणांची उपस्थिती होती. यात्रा सोहळ्याची प्रत्येकालाच उत्सुकता लागली असून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या जय जयकारानं अवघी नगरी दुमदुमून जाणार आहे.